नमस्कार मित्र मैत्रिणींनो, व्रतस्थ संन्यासी आहेत, सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीलाही जपध्यान करायचंच आहे असा यांचा नेम आहे. काहीही होवो, प्रवास करतायत, पण त्याही प्रवासात जिथे कुठे सूर्योदय असेल तिथे ठराविक वेळ त्यांचा हा जप ध्यान हे व्हायचंच. आज असंच ते फिरतायत, अचानक त्यांना दोन सद्गृहस्थ भेटले. त्यांच्याशी गप्पा झाल्या, त्यांचं सगळं आचरण पाहत होते. त्याने विचार केला, आपल्याला यांनी काही दोन अनुभवाचे सल्ले दिले, काही मंत्र दिला तर बरं होईल. म्हणून त्याने त्यांना विचारलं, नाही म्हटलं, तुमच्या एवढ्या तपश्चर्यानं आम्हाला काय उपदेश कराल? संन्यासांनी काही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं, म्हणाले, अगदी सोपं आहे, सदसद विवेकानं वागा. संपलं. त्यांनी एवढं वाक्य बोललं तसं हा म्हणाला, आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला चांगलं तासभर लेक्चर द्याल, पण तुम्ही तर एवढंच सांगितलं. अहो म्हणाले, हाच तर सगळ्यात सोपा मंत्र आहे. ठीक आहे म्हणाले, आता सूर्यास्त होतो आहे, माझी जपाची वेळ झालेली आहे, त्यामुळे मी या झाडाखाली जप करतो, नंतर हवं तर आपण बोलू. झालं, हे त्या झाडाखाली जपाला बसलेले आहेत. यांचा जप सुरू झाला आणि त्यांना अचानक जाणवलं, त्या घनदाट झाडीतनं सिंह महाराज येत आहेत. आता मात्र ह्यांची गाळण उडाली, पटकन झाडावरती जाऊन बसले. म्हणाले, आता या संन्यासांचं काही खरं नाही, सांगावं तरी पंचायत, नाही सांगावं तरी पंचायत, आणि म्हणून हे मात्र आता झाडावर बसले. आता मात्र यांची पाचावर धारण बसली. तिकडून सिंह महाराज आले, नेहमीसारखं ते त्यांच्या त्यांच्या वाटेनं निघून गेले. हे यांचा जप करत होते, यांचं ध्यान लागलं, त्यांना काही माहिती नाही आहे. यांचं ध्यान जप जो ठरला होता तो संपला. तो संपल्यानंतर ते उठले, त्यांना उठलेलं पाहिल्यावर वरचे दोघंही जण झाडावर बसलेले खाली आले. ते खाली आले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जप करत बसले होते त्यावेळेला इथून सिंह गेला. ते म्हणाले, नाही बुवा, काही अंदाज नाही आहे. आणि असा त्यांचा संवाद चालतानाच एक गांधीन माशी कानाजवळ गुणगुणत होती. ती कानाजवळ गुणगुणताना एकदम संन्यासी महाराज असे झटकले आणि ओरडले. त्यांना ओरडलेलं पाहिलं तसं हे दोन सद्गृहस्थ म्हणाले, ओ एवढा मोठा सिंह गेला, तुम्ही आवाज काढला नाही, आणि एवढीशी गांधील माशी कानाजवळ गुणगुण करते तर तुम्ही एवढ्या जोरात ओरडले, अहो ही काय पद्धत झाली, काय म्हणाले हे असं? संन्यासी हसले. ते म्हणाले, बरोबर आहे, त्यावेळेला जेव्हा मी जप साधना करत होतो त्यावेळेला माझं मन एकाग्र होतं आणि ते भगवंताच्या सहवासात होतं. आत्ता माझं मन आणि शरीर माणसांच्या सहवासात आहे म्हणून असं घडलं. मंडळी खरंच विचार करा, कुणाच्या सहवासानं काय आपल्या मनावर परिणाम होतो तो, आणि कुणाचा सहवास आपल्याला चांगलं घडवायला मदत करतो ते कळतंय ना. धन्यवाद.